रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. सुरुवातीला वाढ कमी होती, खूप खूप कमी होती. पण औषध सोडायला चालू केलं रामा अॅग्रोटेकचे तेव्हापासून 2 ते 2.5 फुटांनी फांदे वाढले. आणि सेटिंग असं झालंय की एक एक ठिकाणी 7-7-8-8 पेरू दिसत असं जर हे बघितलं तर याला. रिझल्ट माझी नव्हती चांगली, एक नंबर चालली. सेटिंगला व्यवस्थित काळोखी आली, काळोखी आली. मुळी मुळी एक नंबर चालते. मुळी पुढे थांबली नाही किंवा काय नाही, बाग थांबतच नाही त्याच्यामुळं. नमस्कार. भारतातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा अॅग्रोटेकच्या माध्यमातून मी सुरज थोरात, सम्यक एंटरप्राइजेस, रामा अॅग्रोटेकचे सम्यक एंटरप्राइजेस कुर्डवाडीच्या माध्यमातून आज आपण या दैवान पिंक या 700 झाडाच्या प्लॉटवरती आज आपण इथं आलेलो आहोत. तर या प्लॉटला आपण रामा अॅग्रोटेकचं सुरुवातीपासून शेड्यूलला आपण वापरत आलेलो आहोत. 27 जुलैपासून आपण या बागेला आपण रामा अॅग्रोटेकचं ट्रीटमेंट चालू केलेले आहे. तर या बागेला काय रिझल्ट आले आहे ते आपण प्रत्यक्षात आपण शेतकरी बांधवांच्या तोंडून ऐकूया. तर नमस्कार मामा. नमस्कार. शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी संतोष जाणराव, रामार बेंड, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तर या बागेला आपण रामा अॅग्रोटेकचे कोणकोणते उत्पादनं वापरले तुम्ही? सुरुवातीला आपण बायोसमृद्धी, रूट मॅजिक, आणि मायक्रोन्यूटन 555 ड्रिप मधून दिले. त्यानंतर आपण गटमूट नीम आणि नीम करंची वरून स्प्रे घेतला. त्यानंतर 4 दिवसांनी स्टीम ग्रो आणि रामागोलचा पण स्प्रे दिला. तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवलाय? जे बाग आपली सुरुवातीला वाढ कमी होती, खूप खूप कमी होती. कारण का ज्यावेळेस आपण औषध सोडायला चालू केलं रामा अॅग्रोटेकचे तेव्हापासून 2 ते 2.5 फुटांनी फांदे वाढले त्याच्या. आणि सेटिंग असं झालंय की एक एक ठिकाणी 7-7-8-8 पेरू दिसत असं जर हे बघितलं तर याला, एवढं फळ आहे याच्यामध्ये. आणि सेटिंगसाठी एक नंबरच आहे. कुठल्याही शेतकऱ्याला माझं तर पूर्ण म्हणणं आहे की रामा अॅग्रोटेकची औषधं पुरेपूर वापरण्यात यावी. ती साधारण एका झाडाला किती आता सेटिंग आहे? सरासरी साधारण एका झाडाला सेटिंग तशी 50-55 आसपास आहे, पण आपण 40 ठेवणार आहे याला. 40 ठेवणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जवळजवळ एका झाडाला 400 जर म्हणलं तर 25 ते 28 टन माल हा आपण सुरुवातीच्या भाराला आपण घेत आहोत. तर त्या मानाने आपण झाडं पण तशी पाहत आहोत की झाडं सुरुवातीला खूप लहान होते, झाडांची उंची बी चांगली वाढली. तर त्यांचे चिरंजीव पण इथं आहेत. तर फवारणीला वगैरे त्यांनी दोघांनी या बागेला मेहनत केलेली आहे. तर या रिझल्टवरती तुम्ही समाधानी आहे का मामा? एकदम समाधानी. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं मामांचे मित्र आणि ह्या मामा दोघांनी एकाच दिवशी हे रोपं आणलेले आहेत. तर त्यांची ट्रीटमेंट त्यांनी वेगळ्या पद्धतीने चालू आहे. तर माझ्या परस्पर त्यांनी प्लॉटवरती जाऊन बघितलं की असा रिझल्ट त्यांना दिसत नाही. लावले जोडीदाराचे पण बाग बघायला गेलो मी, तर पूर्ण एकदम बारकी झाड आहे ती. असं म्हणजे वाढ नाही व्यवस्थित, कडून नव्हती चालत नाही, काय नाही, सेटिंग व्यवस्थित नाही. पण आपण औषध रामा अॅग्रोटेकची वापरल्यामुळं एक नंबर रिझल्ट वाटतंय मला. तर आपण बायोसमृद्धी, त्यानंतर आपण बायोसमृद्धी पेरू स्पेशल आपण आज आपण देणार आहोत. तर त्यांना आपण रिझल्ट काय येते ते आपण बघणारच आहे. आणि बायोसमृद्धीने आपल्याला तुम्हाला काय रिझल्ट जाणवला? रिझल्ट म्हणजे नव्हती चांगली, एक नंबर चालली. सेटिंगला व्यवस्थित आहे. काळोखी आली, काळोखी आली. मुळी मुळी एक नंबर चालते. मुळी कुठं थांबली नाही किंवा काय नाही, बाग थांबतच नाही त्याच्यामुळं. आताच एक ठिकाणी येते तिथेच एक बाग बघितली, त्या ती दुसरी औषध वापरते ती, तर पूर्ण पिवळी बाग पडली. त्याला फॉर्म वगैरे सगळं लावले आहेत, पण पूर्ण पिवळी बाग आहे, त्याच्यामध्ये एक पण रोपान दिसत नाही. अशी कंडिशन आहे काही काही ठिकाणी, असं म्हणजे अनुभव घेण्यासाठी मी बघतो. शक्यतो शेतकऱ्यांनी रामवाकड्याची जेवढा होता तेवढा प्रोडक्ट वापर करावा ही माझी विनंती. ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस मुळे पण बघितली उकरून, आणि पहिले पण मुळे बघितलेली मी, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पांढरी मुळी चालते. आणि
हे एक नंबरचं रिझॉर्ट आहे त्याच्या. तुम्हाला या बागेकडे बघून आता काय वाटतंय? या एवढं खुश झालोय मी बाग की मला वाटत शक्य नव्हतं बाग माझी अशी येईल म्हणून. कारण किती जरी वरचे औषध आम्ही वापरले तर बाग अशी येत नाही, कारण मला माहितीच आहे. म्हणजे इतर बागा बघून तुम्ही खात्रीशीर सांगू शकतो. आता हे दुसरं एक प्रोडक्ट आहे रामायग्रोटेकचं ओरिजिनल नेमकरण. तर या नेमकरणचा तुम्हाला म्हणजे काय रिझल्ट आला? नेमकरण मला वाटतं आपण स्प्रे घेतलं होतं पूर्व स्प्रे. हे स्प्रे आता फक्त माझं दोन स्प्रे झालेत. आता दीड महिना झाला, दीड महिन्यामध्ये फक्त दोन स्प्रे केलेत आम्ही. त्याच्यामुळं कुठं आळी दिसणार नाही, कुठं काय नाही, काय नाही, एक रोग कसलाच नाही, काय रोग ही दिसतच नाही. आता तुमच्या समोर बाग आहे, त्याच्यामुळं काय सांगायचा विषय नाही. मामा तुम्ही प्रामाणिकपणे या रामायग्रोटेकच्या जैविक उत्पादनं वापरले आहेत, इथून पुढं पण वापरणार आहात? वापरणार. तर त्याबद्दल तुमचं रामायग्रोटेक करून मी खूप खूप आभार मानतो. तर या बागेचं आपण ज्यावेळेस आपण साईज येणार आहे तर आपण पुढील भागामध्ये आपण ते शूटिंग करणार आहोत आणि दाखवणार आहोत. त्यावेळेस फळांची साईज कशी आहे, केनोपी कशी आहे, शायनिंग कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडाची केनोपी कशी आहे हे पण आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी.